नमस्कार मित्रांनो, पूजाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्याचा महिना मानला जातो। हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे। या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते, याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते। खंडोबाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी। चला तर बघूया आपला आजचा चंपाषष्ठी स्पेशल मेनू। चंपाषष्ठी विशेष भागामध्ये आज आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे दोन भरताची वांगी घेतलेली आहेत, ही स्वच्छ धुवून व पुसून घेतलेली आहेत। तर आता आपण याला सुरीने चिरा मारून घेणार आहोत या पद्धतीने, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल। दोन्ही वांग्यांना या प्रकारे आपण चिरा मारून घेतलेल्या आहेत। इथे मी वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता आपण हे तेल याला छान असं लावून घेणार आहोत। संपूर्ण वांग्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। दुसऱ्या वांग्याला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत। गॅसवरती मी एक जाळी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे, त्यावर या पद्धतीने आपण ठेवून देणार आहोत। दोन्ही वांगी आपण भाजून घेणार आहोत। तर गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे। आता ही वांगी सर्व बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। इथे आपले वांगी पूर्ण बाजूने म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपण यावर झाकण ठेवून हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। जोपर्यंत आपली वांगी थंड होत आहेत तोपर्यंत आपण कांद्याची पात शिजायला टाकून देणार आहोत। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया। इथे मी एक छोटी कांद्याची पात बारीक चिरून स्वच्छ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे 3 ते 4 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। 1 चमचा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे। त्याचबरोबर हळद 1/2 चमचा घेतलेली आहे। लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घेतलेली आहे। गॅसवरती मी एक भांड गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण त्यामध्ये मी तेलसुद्धा त्यामध्ये 2 चमचे टाकून गरम करून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण त्यामध्ये लसूण व जिरं टाकून घेऊया। हिरवी मिरची हे छान 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये कांद्याची पात टाकून घेणार आहोत। आता आपण ही भाजी छान परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटसाठी आपण ही भाजी छान परतून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून देणार आहोत। मिक्स करून घेऊया। कांद्याच्या पातीला छान पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाहीये। आता स्लो गॅसवरती ही साधारणतः 3 ते 4 मिनिटासाठी आपण छान शिजवून घेणार आहोत। आपली कांद्याची पात शिजते तोपर्यंत आपण वांग्याची वरचे साल काढून घेणार आहोत। या पद्धतीने खूप इझिली निघतात ते। वांग्याचं वरचं साल काढून झालेलं आहे। आता आपण हे थोडंसं हाताने मॅश करून घेणार आहोत या पद्धतीने। इथे वांग व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे व कांदा पातचं पाणीसुद्धा छान आटलेलं आहे, छान कोरडी झालेली आहे। आता आपण हे मॅश केलेलं वांग यामध्ये ॲड करणार आहोत। हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण। इथे भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत।
मीठ आपण अगोदर यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे मी आता परत मीठ टाकणार नाहीये। या पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस स्लो करून झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिट छान वाफ काढून घेणार आहोत। आता आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथे 2 वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे, तर ते आता आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। साधारणतः 1 वाटी मी गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे गरम पाणी आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करून घेते। आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आपल्याला लागेल तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण याची भाकरी तयार करणार आहोत। मी इथे अशा छोट्या छोट्या साईजच्या 5 भाकरी तयार करून घेणार आहे, तर त्यासाठी मी 5 गोळे तयार करून घेते या पद्धतीने। आता आपण बाकीचे बाजूला ठेवून देणार आहोत। आणि इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे, ते लावून घेणार आहोत दोन्ही बाजूने व्यवस्थित। आणि परातीत थोडंसं खाली टाकणार आहोत जेणेकरून आपण भाकर थापताना ते छिटकू नये। या पद्धतीने आपण थापून घेणार आहोत। इथे आपली भाकरी थापून तयार झालेली आहे। मी इकडे गॅसवरती 1 तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे। आता आपण त्यावर ही भाकरी टाकून घेणार आहोत। वरतून आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता हे पाणी कोरडं झालं की आपण ही भाकर उलटून घेणार आहोत। पाणी कोरडं झालेलं आहे वरचं, आपण आता भाकरी उलटून घेणार आहोत। आता दुसऱ्या बाजूने पण भाकरी छान शेकून घेणार आहोत। दोन्ही बाजूने आपण भाकरी छान करपूस भाजून घेणार आहोत। आता आपण ही भाकरी काढून घेणार आहोत। याच पद्धतीने मी सर्व भाकरी तयार करून घेते व तुम्हाला दाखवते। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, झाकण उघडून बघूया। आपण वांगं भाजून घेतलेलं होतं त्यामुळे ही भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाहीये। तर आपली इथे भाजी छान शिजलेली आहे। गॅस बंद करून घेते व प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे चंपाषष्ठी स्पेशल मेनू मधली आपली बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे। तर हा नैवेद्य आज तुम्ही नक्की बनवा व ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।